छत्रपतींचा विचार म्हणजे राज्यात भाजप पक्षाचं सरकार असताना भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केलाय राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी. पुन्हा निवडून येण्यासाठी 100 कोटींचा खर्च देण्याचे देखील आमिष दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे यांनी केलाय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला असल्याचा दावा शिंदे यांनी केलाय. या प्रवेशानंतर तुम्हाला मंत्रिपद देतो असं सांगून पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफर भाजपनं दिली असल्याचा धक्कादायक खुलासा आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय. अशा अनेक ऑफर मला मागे आल्या होत्या. ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, भाजप शिवसेनेची सत्ता होती, त्या काळामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या माध्यमातून मला अनेक या ठिकाणी ऑफर आल्या होत्या की आपण आत्ता राजीनामा द्यावा, आपल्याला आम्ही मंत्री करू, आमच्याकडे मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत आणि ह्या रिक्त जागा करत असताना पोटनिवडणूक लागली तर त्याला 100 कोटी जरी खर्च झाले तरी आम्ही खर्च करू पण तुम्हाला निवडून आणू, परंतु तुम्ही तिथं यावं अशा प्रकारे त्यांनी मला मागणी केली होती. मी ती साफ नाकारली. त्याचबरोबर नंतर जिल्ह्यातले अनेक नेतेमंडळी जात असताना उदयनराजेसुद्धा त्यावेळेला जात होते, त्यावेळेलासुद्धा मला तसा निरोप परत पाठवण्यात आला होता की आम्ही दिल्लीला ज्यावेळेला जातो आहे तुम्ही येत असाल तर तुम्हाला प्रवेश करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला भविष्यकाळामध्ये फार संधी दिली जाईल असं सांगण्यात आलं होतं. ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे मी पवारसाहेबांची एकनिष्ठा आहे राहणार, यामध्ये कुठलंही दुमत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे मंगळवेढ्यातून तब्बल 35 लाखांचं सोनं चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीनं गजाआड केलाय. मंगळवेढ्यातल्या संजय अवतांडेच्या घरात नवीन घराची पूजा होती. सर्व नातेवाईक कार्यक्रमासाठी खालील मजल्यावर असताना चोरट्यानं 35 लाखाचं सोनं लंपास केलं होतं. सर्वेश्वर दामू शेजाळ असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे हा चोरटा 40 एकर शेतीचा मालक निघालाय. मुंबई विद्यापीठाचा 2020 दीक्षांत समारंभ ऑनलाईन पार पडेल. 1 फेब्रुवारी 2021 सकाळी 11 वाजता हा सोहळा ऑनलाईन पार पडेल. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरती करण्यात येणार आहे. पदवी आणि पदविका प्रमाणपत्र दीक्षांत समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठवण्यात येतील. त्याचं वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल. यंदा 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करतील. बाळाचा जन्म झाल्यानंतर रुग्णालयांमार्फत 2 दिवसात संबंधित शासकीय पोर्टलवर संगणकीय नोंदणी करावी. तसंच नोंदणी करताना त्यामध्ये बाळाच्या आई वडिलांच्या आधार कार्डची नोंदणी. सह्याद्रीची उंची म्हणजे